थांब, अन्नावरून सोपू नाही रे, चहा तरी घे. स्वप्नाली, ती काम करते स्वयंपाकघरात, काय हवंय सांग ना मला. शांती हवी, निवांत पोटभर खाता येईल अशी परिस्थिती, अशी शांती हवी. आणि तुम्ही दिसलात ना की तीच भंग होते. सोहम, तुझ्याशी थोडं बोलायचं. मला काही बोलायचं नाही आणि ऐकायचं तर अजिबात. तुमचं ऐकून माझं मन, जीवन, कान सगळं धन्य झालंय. आता बस बस सोहम, अरे आता सगळं निवळायला लागलंय, तूही तुझा राग शांत कर. निवळायला लागलंय म्हणजे तुमची आयुष्य पुन्हा पूर्वीसारखी सुरू झाली आहेत असं? तुझंही होईल, फक्त डोक्यात ना राग काढून टाक. सतत वाद घालायचं, चिडायचं, नाहीतरी असं उठून निघून जायचं. अरे दुसऱ्या कुणाचा नाही, स्वप्नालीचा तर विचार कर, तिच्या अवस्थेचा विचार कर. हे जे तू वागतोयस त्याने तिच्यावर काय परिणाम होईल त्याची काळजी तुम्ही नका करू. तुमची लाडकी सून नाहीये ती, माझी बायको आहे, मला आहे तिची काळजी. सोहम, अरे घरातलं वातावरण पूर्वीसारखं व्हावं म्हणून मी प्रयत्न करते आणि तू काय इतका तुटक वागतोयस? अहो, तुम्ही हातात हंटर घेतलात की आम्ही पाठी उघड्या करायच्या, अक्का साहेब घ्या, सडकून घ्या आम्हाला असं, किंवा तुम्हाला प्रेमाचं भरतं आलं की आम्ही मानव वाकवून उभं राहायचं, अक्का साहेब लाड करायचेत ना, फिरवा आमच्या डोक्यात ना हात, असं हे असं सगळं नाही होत. नको रे, इतकं तोडून बोलू नकोस. आपल्या माणसांशी असं सतत फटकून वागून चालत नाही, कधी ना कधी त्यांची गरज पडते. आपली माणसं कोण? तुम्ही कस्टडीत सडत होतो तेव्हा कुठे गेला होतो आपलेपणात? लोकांनी माझी छीथू केली, हातात बेड्या घातलेले फोटो छापून आले, यथेच्छ बदनामी झाली माझी. समीर आणि कल्याणीला हाताशी धरून तुम्ही माझ्या शिक्षेची तरतूद करत होतात, कोर्टात माझ्याविरुद्ध केस उभी करून बाणेदारपणे लढत होतात. ह्या सगळ्यामध्ये माझी सगळी मित्रमंडळी, माझं सर्कल तुटलं, माझं करिअर धोक्यात आलं, माझ्यावर घरात बसण्याची वेळ आली, रक्ताच्या नात्यातल्या माणसांनी माझ्याकडे रितसर पाठ फिरवली, आणि हे सगळं घडत असताना कुठे गेला होता आपलेपणा? अक्का साहेब, माझ्या समोर आता शब्दांची जाळी विणत बसू नका, मला ओळखता येतात ती. आता नाही अडकणार मी त्यात. कोण आपलं कोण परक व्यवस्थित कळलंय मला तेव्हा. प्लीज माझ्या नातीसारखी मुलगी रे, ती मी कसा धक्का मारेल? आणि काहीही बोलेल म्हणते असेल ते माझ्यावर आरोप करेल नाही. मी आता ठरवून टाकले तर घराच्या बाहेरच नाही पडायचं आपण. देशपांडे भाई, देशपांडे भाई, या पोराला काहीतरी डिफिकल्टी आहे. काय? हा पाचवीतला तुषार पवार, तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. ठीक आहे, जातो. काय रे भाई, हे गणित मला समजत नाही आहे. बघ, अरे हेच गणित मी काल क्लासमध्ये समजावून सांगितलं होतं ना, पण मला नाही कळलं. ठीक आहे, हे बघ, गणितात एक स्टेप जरी चुकली ना तरी. तुषार, लक्ष कुठे तुझं? तुम्ही बोला, मी ऐकतोय. अरे असं करून नाही चालत, गणितात एक स्टेप चुकली ना की सगळं गणित चुकत. मी शिकवलं तेव्हा लक्ष कुठे होतं तुझं? तुम्ही शिकवतच नाही नीट. काय? तुम्ही फक्त हुशार मुलांना शिकवता. लहान मुलांनी असं उर्मटपणे बोलू नये. तुम्ही सोडवून द्या हे गणित. मी सोडवणार नाही, तुलाच सोडवायला लागेल. मी तुला समजावून सांग, 769 × 25 म्हणजे. पकवू नका ना बाई. काय काय म्हणालास? पकवू नका ना. काय म्हणालास? शिक्षण म्हणजे काय खेळ वाटतो का तुम्हाला? अशानी कसा पास होणार तू? हे जर असंच चालू राहिलं ना तर एक दिवस. आई, तू कशाला आली आहेस इथं? अगं, तू सकाळी डबा विसरून गेली होतीस म्हणून. एक दिवस डबा खाल्ला नाही तर काही मरणार नाही मी.
हो पण काय झालं एवढं चिडायला? तुला काय करायचंय? डबा ठेव आणि जा तू. तूही जा. ती धावपळ चालली इकडे तिकडे. काम नाहीत काडीची आणि फुरसत नाही घडीची अशी अवस्था. प्रीतीच्या कामाच सोहम बोलतोय. हो कळलं. प्लीज तुम्ही तुमचं नाव घेऊ नका, तर मला तुमचा आवाज ओळखता येतो. बोला. बोला काय? बोला काय, पैसे घेऊन बसलीस तू? हो माहितीये मला. मी काय पळून जाते का कुठे? तू काय पळून जाणार? पण वेळ जातोय ना पळून. कधी होणार आहे काम? हे बघा तुम्ही काळजी करू नका, होईल. नाही नाही मी नाही काळजी करत. तुला काय झालंय? तू काळजीत वाट. हो म्हणजे आईच्या शाळेत थोडासा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे त्याच्याच विचारत होते मी. तुझ्या आईच्या शाळेत प्रॉब्लेम झालाय काय? बघायला हवं काय प्रॉब्लेम झालाय तू. त्याशिवाय तो वाटणार कसा? हॅलो हॅलो, तुम्ही ऐकताय ना? हे बघा माझ्या लक्षात आहे, मी नक्की काम करेन तुमचं. हो हो नाही काम करशीलच ग, काही तो काही प्रॉब्लेम नाही आहे. आईच्या शाळेत काय झालंय जरा नीट सांग ना. नाही म्हणजे काय, मी लक्ष घातल्याने काही होऊ शकतं का बघायला हवं. तुझ्या आईचा प्रॉब्लेम म्हणजे तुम्हा देशपांडेंना अडकवण्याचा चान्स. स्वप्नाली, सोहम कुठे? खोलीत आहे? नाही, ते तर केव्हाच बाहेर गेलं. बाहेर गेलाय? कुठे गेलाय? मला नाही माहित. सांगून कुठे जातात ते आणि विचारलं की जाऊ दे. अगं जाऊ दे म्हणून कसं चालेल स्वप्नाली? नवरा कुठे जातोय बायकोला माहीत असायलाच हवं. रोज ऑफिसला जात नाही, मग उठून जातो तरी कुठे? तुमचं काही काम होतं का त्यांच्याकडे? अगं माझं काय काम असणार? पण स्वप्नाली, तो माझ्याशी बोलत नसला, माझ्यावर रागावलेला असला तरी आई आहे मी त्याची. काळजीने विचारू शकतेस ना? काळजी कसली त्यात, गेले असतील कुठेतरी. दुर्दैवाने मी असं सोहमच्या बाबतीत नाही ना म्हणू शकत. स्वप्नाली, अगं स्वतःला माझ्या जागी ठेवून बघ. एकदा दुधाने तोंड होरपळलं ना तर माणूस ताकही फुंकून पितो. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं सासूबाई? अगं स्वप्नाली, रोज त्या कल्याणीच्या घरी काहीतरी विचित्र घडतंय. म्हणजे? अगं कल्याणीचे आजे सासरे आहेत ना, एका मुलीने त्यांच्यावर भलताच आळा आणला, म्हणे त्यांनी तिची रस्त्यात छेड काढली. नशिबाने मी तिथे पोहोचले. मी जरा खोलात जाऊन तपास केला तर मला कळलं की ती मुलगी खोटं बोलत होती. तिला कोणीतरी पैशाचं आमिष दिलं होतं असं वागण्यासाठी. आणि मला पण खूप विचित्र स्वप्न पडलं. सोहमने समीर रावांच्या पोटात सुरा खुपसला. काय असं काहीतरी जर खरंच घडलं ना तर माझी कल्याणी उद्ध्वस्त होईलच, पण सोहम पण सुटणार नाही आणि तुझ्याही सुखी संसाराची राख होईल. म्हणून म्हणते
सावध रहा। आई आई काय होतंय तुम्हाला? आई मी पाणी आणते हं। आई पाणी घ्या। आई हो बाबा, बाबा लवकर या ना बाबा। बाबा काय गं, काय कल का गई का अशी बसली का? बघा ना आल्यात पण काही बोलतच नाहीये। काय का सुजात, काय झालं? काही बरं वाटत नाहीये का? काय सुजाता? अगं अगं सुजाता, तू रडतेस का अशी? तू काय काय झालं, काय झालंय, काय काय झालं का शाळेमध्ये? हो माझ्या शाळेत माझ्या नोकरीचं काही खरं नाही, माझी नोकरी धोक्यात आलीये। काय अगं, तू 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 रडणं थांबव आधी। काय काय झालं काय पण नीट नीट मला सांग बघू, सांग काय झालं। माझा एक विद्यार्थी आहे, त्यांनी काही धड लिहिलं नव्हतं, सगळ्यात चुका केल्या होत्या, अभ्यासाचं नाव नाही, बस अचानक तोल गेला आणि मी मारलं त्याला। ठीक आहे, असं होत कधी कधी, त्यात काय एवढं फार नाही ना मारलंस तू? नाही हो, फार नाही मारलं, भीती सुद्धा तेव्हा तिथेच आली होती, तिच्यावर सुद्धा डाफरले, मला काय झालं होतं कळलंच नाही। मग हे काय तू एवढं मनाला लावून घेतेस? प्रीतीवर सगळ्यात जास्त प्रेम तू करतेस, विसरलंही असेल। चुप। हो प्रीतीचं काही नाही हो, पण काही वेळानी मॅडम येऊ का? या देशपांडे बाई। तुमचा निरोप मिळाला, काही विशेष काम आहे का? थोडं सिरियसच काम आहे, तुम्हाला कल्पना असेलच। नाही म्हणजे? ज्या मुलाला तुम्ही मारलत ना, त्याच्या घरून फोन आला होता। अहो मॅडम तेवढं गंभीर नव्हतं, आणि मुलं चुकतात तेव्हा शिक्षक थोडं बहुत शासन करतातच ना। थोडं बहुत शासन? किती वर्ष नोकरी करताय तुम्ही देशपांडे बाई? नवीन नियम माहित नाहीत का तुम्हाला? मुलांना मारणं हा गुन्हा आहे। अहो पण मी खरंच सांगते, मी त्याला फार मारलेलं नाहीये। हो पण त्याच्या घरचे लोक तुमच्यावर खटला भरायचं म्हणताय। काय? हो तसा फोन आला होता मुलाच्या पालकांचा। पण म्हणजे मुलांना शिस्तच लावायची नाही का? बाई नोकरीवर नवीन लागल्यासारखं काय बोलताय तुम्ही? शिस्त तोंडी लावायची, आणि तेही मुलं दुखावली जाणार नाहीत असं काही बोलायचं नाही, हे माहिती आहे ना तुम्हाला? हो माझं थोडं चुकलंच, मी सॉरी म्हणते तुम्हाला। मला सॉरी म्हणून काही उपयोग नाही आहे आता। त्यांनी तुमच्यावर केस केली तर शाळेच्या नावाची किती बदनामी होईल हे कळतंय ना? मी बोलू का त्या मुलाच्या पालकांशी? ते माझ्याशीच नेट बोलायला तयार नाहीयेत, आणि तुम्ही त्यांच्याशी बोलायला गेलात तर प्रकरण आणखीन चिघळेल। मी फक्त तुमच्या कानावर घातलं, तुम्ही काही करू नका प्लीज। ठीक आहे मॅडम। आणि हे त्यांनी तुमच्यावर केस केली तर आम्हाला तुमच्या विरोधात ऍक्शन घ्यावी लागेल। म्हणजे? अहो असं काय करताय, तुमचं नाव खराब होईल पण आम्हाला संस्थेचं नाव खराब झालेला परवडणार नाहीये। या तुम्ही। मॅडम मी अशी का वागले मला खरंच कळत नाही। तुम्हाला तुम्हाला माहितीये ना
मी दोन्ही मुलांना कधी मारलेलं नाही, त्यांच्या हाताला हातही लावलेलं नाही. पण त्या मुलाच्या घरच्यांनी पण असं काय केलं? नवीन आहे का विद्यार्थी तो? नाही हो, माझा जुनाच विद्यार्थी आहे तो. पण हल्ली ते नवीन निघालाय ना, मुलांच्या अंगाला हात लावायचा नाही, त्यांना मारायचं नाही, त्यांचं मन दुखावेल असं काही बोलायचं नाही. मी एका अर्थी बरोबर आहे ते, पण हे नियमांचे कायदे झाले ना की ते जाचक होतात, ते हे असे वेडेपणा आहे सगळा. शिस्त ज्या वयात लावली गेली पाहिजे त्या वयात लावली गेलीच पाहिजे. पण म्हणजे ती मंडळी तुझ्या विरोधात ऍक्शन घेतील म्हणजे नक्की काय करतील असं वाटतंय तुला? आता दुसरी नोकरी शोधायला लागणार. अरे देवा, जाऊ द्या. नाही, तुम्ही शांत व्हा ना, तुम्ही उगाच काळजी करताय. एक शब्दही बोलू नकोस तू. सुजाता, नाहीतर काय, ही घरात आली आहे तेव्हापासून काहीतरी अघटित घडतच आहे. का आपल्या समीरला नोकरी लागली नाही का लग्न झाल्यावर? तुमच्या तेवढंच लक्षात राहणार. पण समीरला नोकरी लागली आहे ती त्याच्या योग्यतेवर. पण हे असं लाईट जाणं, पाणी जाणं, हा सगळा हिचाच पायगुण आहे. काय बोलते सुजाता तू? हे लाईट जाणं हे वगैरे ह्याच्यात कसलं आलंय कोणाचं पायगुण? आपली प्रीती माहेरी आली नाही हे सगळं सुरू झालं असं मी म्हटलं तर आवडेल तुला? चालेल तुला? तुम्ही असंच बोललाय कारण तुम्हाला तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा तुमची सून जास्त जवळची वाटते ना. आई जाऊ द्या ना, शांत व्हा तुम्ही. तू तर काही बोलूच नकोस. तुझा एक थोबाड घेऊन आज जा. इथे ऐकत काय उभी राहिलीस? आम्ही दोघं बोलतोय ना. सुजाता, काय चाललंय तुझं? कळतंय मला तू टेन्शन मध्ये आहेस, पण हे असं वागायचं का, बोलायचं काय वाटलं असेल तिला? वाटू दे काय वाटलं असेल ते, की घरात आली आणि सगळ्या कटकटी सुरू झाल्या. बरोबर, ठीक आहे ठीक आहे, तू 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 शांत राहा भाऊ, शांत राहा, त्रास करून घेऊ नकोस. काही काही होणार नाही आहे तुझ्या नोकरीला, मी सांगतो. अगं एवढी वर्ष नोकरी करतेस तू, कधी तुझ्या हातून कुठली चूक झालेली नाही, आणि एवढ्याशा गोष्टीवरून नोकरी कशी जाईल तुझी? हा शांत राहा. ही बातमी माझ्या कानावर आली आणि तळपायची आग मस्तकात गेली. हो खरंच, मी लहान वयात शिस्त लावायला हवी बरोबर आहे, पण म्हणून मारायचं आणि हे एवढं या एवढ्या लहान मुलाला? नाही नाही, तसं फार मारलेलं नाहीये त्याला. अहो असं काय नाही. कसं? ते सोहम सर देशमुख आहेत माहितीये ना, ते म्हणतील तसंच आपण म्हणायला हवं. वहिनी समजूतदार दिसते. मग काय, त्यांना ना काही कळतच नाही. माणसाला पोच असलाच पाहिजे. म्हणून तर तुम्ही सांगितलं ना, अगदी तशी तक्रार केली आम्ही शाळेकडे. नाही पण फक्त शाळेत तक्रार करून नाही भागणार, वेळ पडली तर तुम्हाला पोलिसांकडे जावं लागेल. पोलिसांकडे? हो, तुम्ही काही काळजी करू नका, मी फोन करून ठेवीन तिकडे आणि माझा ड्रायव्हर असेल ना तुम्हाला न्यायला आणायला. नाही नाही, पण मी काय म्हणतो, या सगळ्या प्रकरणात आम्ही अडचणीत येणार नाही ना. जे हो, आपण कसे अडकू? आणि समजा अडकलोच तर हे आहेतच की सोहम सर देशमुख आहेत ते. शेवटी मी सोहम सर देशमुख आहे हे कळलंय आता भाऊंना. हो ना, माझ्या मेवण्याचा साडू आहे ना तो सर देशमुख इंडस्ट्री मध्येच कामाला आहे. अरे वा, एवढे जवळचे नातेवाईक तुमचे? अहो म्हणजे तुम्ही तर अगदी आपलेवाले झालात. हा फक्त तुमच्या त्या साडूंना. नाही नाही, मेवण्याच्या साडूला. हा तेच ते, सॉरी. त्यांना त्यांना एवढ्यात काही सांगू नका, कारण कसं आहे, मी ह्या सगळ्याच्या मागे आहे. आय मीन तुम्हाला मी मदत करतोय हे उगाच कळलं तर बोभाटा होईल, कारण शेवटी मी सोहम सरदेशमुख आहे ना. छे छे, ते नाही बोलणार काही. कसं आहे ना, मी बोल म्हटल्याशिवाय काही बोलतच नाहीत ते. ते सगळं बरोबर आहे, पण मला अजूनही असं वाटतंय की आमच्यावर काही येणार नाही ना. तुमच्यावर कशाला काय येईल? उलट तुमच्या मुलावर हात उचललाय त्या देशपांडे बाईंनी.
त्यांना नोकरीवरून काढून टाकल्याशिवाय गप्प नाही बसायचं. आपण जुलूम चालव हा. आणि मी आहे ना तुमच्या बरोबर, मग तुम्हाला काय कळायचं? हो, पण पुढे आमच्या मुलाला त्याच शाळेत शिकायचं आहे ना. हो, राहीलच त्याच शाळेत. देशपांडे बाई राहणार नाही एवढं फक्त बघायचं. आम्ही सगळं बघतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी काहीच काळजी करत नाही, तुम्ही आहात ना सगळी काळजी घ्यायला. तुमच्यावर विश्वास बसलाय माझा. हा, फक्त मी सांगीन तसंच तेवढंच करायचं. हो, पण म्हणजे हे सगळं आम्ही का करायचं? नाही यार, वहिनी तुमचा प्रश्न रास्त आहे. याच्यासाठी आम्ही तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी उचललेली आहे. तेव्हा तुम्ही फक्त घर बसल्या आता स्टार प्रवाहाचं यूट्यूब चॅनल बघायचं आहे आणि मुळात आधी ते सबस्क्राईब करायचं.